पनवेल तालुक्यातील चिखले येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास योजनेअंतर्गत 20 लाख रुपयांच्या निधीमधून रस्त्याचे काँक्रिटीकरण आणि गणपती घाटावर शेड बांधण्यात येणार असून या कामाचे भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते शुक्रवारी भूमिपूजन झाले. पनवेल विधानसभा मतदारसंघात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघात अनेक विकासाची कामे सुरू आहेत. त्यानुसार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या 10 लाख रुपयांच्या निधीमधून चिखले ग्रामपंचायतीमधील रमेश ताडे यांच्या घरापासून हनुमान मंदिरपर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण तसेच चिखलेमधील गणेश घाटावर 10 लाख रुपयांच्या निधीतून शेड बांधण्यात येणार आहे. या विकास कामांचे भूमिपूजन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते झाले. यावेळी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, भूपेंद्र पाटील, पळसपे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमित जाधव, पनवेल पंचायत समितीचे माजी सदस्य निलेश पाटील, शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे, अनिता पाटील, भाजपचे चिखले अध्यक्ष हिरामण पाटील, सदस्य राम फडके, माजी उपसरपंच रमेश गडकरी, योगेश पाटील, नामदेव पाटील, विजय पाटील, गोमा पाटील, सुभाष गायकर, निलेश गायकर, संतोष मेढेकर, भालचंद्र पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. आमदार साहेबांनी जो विकासाचा रथ या चिखले गावामध्ये सुरू केलेला आहे तो विकासाचा रथ सातत्याने इथे जोडदोड करीत राहील. MMLDC माध्यमातून सुद्धा आमदार साहेबांनी जवळजवळ 50 लाख रुपयाची कामं या चिखले गावासाठी दिलेले आहेत. त्याची सुद्धा ग्रामपंचायतीकडून जर आपल्याला लवकर ठराव आला तर त्याची सुद्धा लवकर पूर्णता होईल आणि आता नाही झाली तरी डिसेंबरमध्ये त्याची पूर्तता होईल. आमदार साहेब आणि अरुणशेठ भगत साहेबांचं सातत्याने आपल्या विभागावर असलेलं प्रेम आणि प्रेमारूपी दिलेली ही विकासाची कामं या जोरावर निश्चितच ज्या मंदिरामध्ये आज आपण इथे हा कार्यक्रम संपन्न होत आहे त्या मंदिरासाठी सुद्धा 10 लाख रुपये आमदार साहेबांनी आपल्या आमदार निधीतून दिलेले आहेत आणि याच्या काळामध्ये सुद्धा याच्यामध्ये सुद्धा अजून 10 लाख रुपये अरुणशेठ भगत साहेब आणि आमदार साहेबांच्या माध्यमातून यांना मिळणार आहेत.